तेलंगाना शहर में उपविभागीय कार्यालय से आंबेडकर चौक और चौधरी चौक से छत्रपति शिवाजी महाराज उद्यान तक सीमेंट सड़क के सौंदर्यीकरण और निर्माण का भूमि पूजन आज कार्य सम्राट विधायक समीर कुनावार ने किया। शहर के इस मुख्य मार्ग का सौंदर्यीकरण एवं कायापलट होगा। इस मुख्य मार्ग का विकास काफी समय से लंबित था। विधायक समीर कुनावार ने इस सड़क के विकास के लिए 18 करोड़ 70 लाख रुपए की निधि उपलब्ध कराई है। इस सड़क का भूमि पूजन 3 अलग अलग जगहों पर किया गया। विधायक समीर कुनावार ने इस वक्त कहा कि आकर्षक और सौंदर्य के साथ सड़क विकास निर्माण किया जाएगा। इस अवसर पर अनेक लोगों ने कार्य सम्राट विधायक समीर कुनावार का स्वागत एवं अभिनंदन किया। विधायक कुनावार ने इस सड़क विकास कार्य से शहर को एक बड़ी सौगात दी है। इस भूमि पूजन समारोह में शहर के कई गणमान्य लोग और सामाजिक क्षेत्र के नागरिक इस वक्त उपस्थित थे। इस अवसर पर भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। कुल कोटी रुपये काम जे है भूमि पूजन रेलवे स्टेशन पास कचेरी पास तांबेड चौका पर्यत चौधरी चौका पास पुतळ्यापर्यंत बांधकाम लय वर्षा थाम हे दोनों मेन रोड परंतु ते रोड मागच्या वर्षी 36 कोटी रुपये बांधला जो है हा रोड 19 कोटी रुपये बांधता है। हे कार्य सम्राट आहे सगळी गरज नाही आहे। ज्या माणसांचं काम केलं आणि आता 8000 कोटी कामं केली गेली परंतु आता जे नवीन मध्ये लेटेस्ट मध्ये भाऊ आता चक्का मारला इंगणघाट विधानसभा क्षेत्र येणाऱ्या उडीच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय आनंदाचा आणि सोनेरी अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आता क्षण आहे। आज इंगणघाट शहरामधला जो मुख्य रस्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर SDO ऑफिसपर्यंत हा जो रस्ता आहे हा रस्ता अनेक वर्षापासून गखडला होता आणि हा रस्ता चांगला व्हावा अशी सर्वांची इच्छा होती पण मधामध्ये महाविकास आघाडी सरकारचं सरकार होती आणि त्याच्यामुळे आम्हाला एकही रुपयाचा निधी त्यांनी दिला नाही। उलट जो निधी दिला होता तो वापस घेतला त्या काळामध्ये आणि नंतर मग सरकार बदलाची वाट बघावी लागली आणि सरकार बदललं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या मागे मी लागून हा रस्ता मंजूर करून घेतला। कारण की हा रस्ता मंजूर करणं थोडं अवघड होतं कारण की नगरपालिकेचा रस्ता आहे, नगरपालिकेला इतका रुपया खर्च करू शकत नाही एका रस्त्यावरती आणि म्हणून याचं जे इस्टिमेट झालं हे जवळपास 18 कोटी 60 लाख रुपयाचं इस्टिमेट झालं। याच्यामध्ये मोठा निधी हा MSEBलासुद्धा भरावा लागत आहे कारण की मधामध्ये जे इलेक्ट्रिकचे खंबे आहे काही DP आहे ह्या सर्व शिफ्टिंग करण्यासाठी MSEBचीसुद्धा मोठी डिमांड याच्यामध्ये आहे आणि हा रस्ता चांगला व्हावा अशी अनेकांची इच्छा होती, माझी इच्छा होती। आपण हा जो निधी होता 18 कोटी 70 लाखाचा हा निधी आम्हाला मिळत नव्हता पण मी धन्यवाद देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेला तो रस्ता माझ्या आग्रहाला मान देऊन मंजूर केला आणि आता रस्ता या ठिकाणी होत आहे। अतिशय सुंदर रस्ता हा होणार आहे। विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण अतिशय चांगलं सौंदर्यीकरण करतो आहे आणि पूर्ण रस्ता हा सिमेंटचा होणार आहे। त्याच्यामध्ये लाईट लागणार आहे नवीन पद्धतीचे, त्याच्यामध्ये सिमेंट रोड नाली पेवर त्याच्यानंतर चौधरी चौकामध्ये एक चांगलं सुंदर गेट लागणार आहे आणि त्यापासून तर शिवाजी पार्कपर्यंतचा जो रस्ता आहे तो सुद्धा अतिशय सुंदर होणार आहे। एकूणच हा रस्ता अतिशय सुंदर होईल। ज्या पद्धतीने कारंजा चौक आणि तुकडोजी पुतळा हा जो रस्ता झाला त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षाही सुंदर रस्ता आता हा होणार आहे आणि हिंगणघाटच्या सौंदर्यामध्ये याच्यामुळे नक्की भर पडणार आहे आणि म्हणून हा ऐतिहासिक आणि सोनेरी क्षण आहे असं मला वाटते। NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट।